संकल्प खामगाव स्वराज फाउंडेशनच्या सदस्यांनी केला संकल्प. एका व्यक्तीच्या अवयव दानाच्या संकल्पामुळे अनेक व्यक्तींचा जीव वाचण्यास मदत होते. जगभरात सध्या अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत असून दात्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. अवयव मिळत नसल्याने अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. मात्र तरुणांमध्ये सध्या अवयव दानाची संकल्पना रुजू होताना दिसत आहे. याचाच प्रत्यय म्हणून खामगावच्या स्वराज फाउंडेशनच्या सदस्यांनी नेत्रदान व अवयव दान ही संकल्पना राबवत सर्वांसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. विशेषतः 3 तरुणींनी अवयव दानाचा संकल्प करत इतरांनाही अवयव दानाचे आवाहन केले आहे. अवयव दानाचे महत्व ओळखून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील स्वराज फाउंडेशनच्या 3 सदस्यांनी बुलढाणा जिल्हा हा जिजाऊंचे माहेर घर असून राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांनी प्रेरित होऊन मरणोत्तर अवयव दानाचा अभिनव संकल्प घेतला आहे. या अंतर्गत स्वादुपिंड, नेत्रदान, यकृत, हृदय, किडनी आदी अवयव दान केले जाणार आहे. मरणोत्तर अवयव दान केले तर अनेकांना नवजीवन मिळू शकते हे लक्षात घेऊन हा अवयव दानाचा संकल्प केला आहे. सुवर्णा देशमुख, श्रुतिका सावडे, प्रणाली देशमुख असे अवयव दान करण्याचा संकल्प घेऊन समाजासमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या युवतींची नावे असून त्यांनी खामगावच्या सामान्य रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांच्याकडे अवयव दानाचे अर्ज भरून दिले. अवयव दानाचे हे प्रमाण वाढण्यासाठी अवयव दान संदर्भात जनजागृती होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी महाराष्ट्रात पहिलं यशस्वी हृदय प्रत्यारोपण झालं. अवयव दानाविषयी असलेलं अज्ञान जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत हे प्रमाण वाढणे अवघड आहे. म्हणून तरुणांनी पुढे येऊन याबद्दल जनजागृतीची ही आवश्यकता आहे. आज सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्वराज्य ग्रुपच्या कुमारी सुवर्णा देशमुख, प्रणाली देशमुख आणि श्रुतिका सावळे या तिघी मुलींनी मरणोत्तर नेत्रदान तसेच अवयदान याच्यासाठी संकल्पपत्र भरले आहे. हे फार स्तुत्य उपक्रम आहे स्वराज्य ग्रुपचा, जेणेकरून मरणोत्तर यांच्या अवयदानाने आणि नेत्रदानाने म्हणजे नेत्र एका ब्लाइंड माणसाला ही सृष्टी पाहायला त्याचा वापर होऊ शकतो. तसेच यांच्या मरणोत्तर यांचे लिव्हर आपण यूज करू शकतो, हार्ट सध्या आपण यूज करू शकतो आणि यांचं स्किन, बोन हे सगळ्या गोष्टी आपण मरणोत्तर यांच्या म्हणजे ब्रेन डेथ झाल्यावर आपण यांचे विलिंग असले तर आपण यांचे सगळं अवयव आपण दुसऱ्या गरजू रुग्णाला जो सिरियस आहे त्याला आपण त्याचा वापर करू शकतो. हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यांच्याकडनं प्रेरणा घेऊन सर्व समाजातील महिला व पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयदानाचा संकल्प करावा असे मी आवाहन करतो. माझं नाव सुवर्णा देशमुख, तसेच माझी बहीण प्रणाली देशमुख आणि माझी फ्रेंड श्रुतिका सावडे. आम्ही आज संकल्प केला आहे की आम्हाला अवयदान करायचं आणि नेत्रदान करायचं आहे. आपला जिल्हा म्हणजेच बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. त्या मातांनी आपल्याला 2 छत्रपती दिले तर त्यांचाच प्रेरणा आपण पुढे घेऊन मला असं वाटते की आपण त्यांच्यासारखं काहीतरी कार्य करावं. या उद्देशाने आपण अवयदान आणि नेत्रदान केलं पाहिजे. नेत्रदान केल्याने जसं की जो अंध व्यक्ती असेल त्या व्यक्तीला डोळे मिळतात, तसेच तो नेत्रदान केल्यामुळे तो एखादं जग पाहू शकतो. म्हणजेच की आपण मेल्यानंतरही आपले डोळे दुसऱ्या व्यक्तीमध्ये गेले, दुसऱ्या व्यक्तीला आपण जर दान केले तर त्याच्यामुळे तो जग पाहू शकतो. आणि आपण जर असं केलं म्हणजेच असं मी केलं आज, त्यामुळे अनेक स्त्रिया पण असं करतील आणि त्यांनी असं केलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे अनेक व्यक्ती जीवन जगू शकतात किंवा आपण त्याचबरोबर अवयदान केल्यामुळे म्हणजे जसं की हृदय वगैरे झालं, त्यानंतर किडनी वगैरे झालं, त्यामुळे पण एखाद्या व्यक्तीला जीवन जगता येते. तर या उद्देशाने मला असं वाटते की आजकालच्या प्रत्येक आणि प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने असं अवयदान आणि नेत्रदान केलं पाहिजे असं मला वाटतं. जय जिजाऊ. आम्ही स्वराज्य ग्रुपमार्फत सोशल वर्क करत असतो आणि आज आमच्या ग्रुपमधल्या 3 मुलींनी नेत्रदान केले आहेत, नेत्रदान व अवयदान केलेले आहे. त्यामध्ये माझी दीदी श्रुतिका दीदी, सुवर्णा देशमुख आणि त्यांची बहीण यांनी नेत्रदान व अवयदान केलेले आहेत. तर आमचं स्वराज्य ग्रुप अशाच सोशल वर्कमध्ये नेहमी अग्रेसर राहणार आहे. तर अशाच काही आणखी गोष्टींमुळे मध्ये आम्हाला आणखी समोर जायचं आहे आणि आमचं स्वराज्य ग्रुपचं नाव आणि अजून लोकांमध्ये जागरूकता पसरवायची आहे. तर
असंच आमचे लोकांना सर्वांना विनंती आहे की अशाच गोष्टींमध्ये सोशल वर्कमध्ये आम्हाला आमच्या सोबत येऊन आम्हाला मदत करावी. आणि अशी मी विनंती करते सर्वांना की आपल्यामुळे जर कोणाची काही मदत होत असेल तर ती कुठल्याही पद्धतीने का होना पण ती मदत करणं आवश्यक आहे. तर आम्ही याच गोष्टीमुळे लोकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत की अजून लोकांमध्ये त्यामध्ये जनजागृती पसरवावी. आरएस न्यूज के तहत सुरेश देशमुख खामगाव.